नमस्कार, मी स्मिता। सुख म्हणजे नक्की काय असतं? खरंच आपण सगळेजण सुख शोधत असतो, खूप पैसा मिळवायचा, खूप काय काय करायचं। खरंच तसं असतं का हो? एका क्षणाला हे लक्षात येतं की सुख तर आपल्या जवळपास अगदी असतं, ते आपण पकडून ठेवायला लागतं, हृदयाशी घ्यायला लागतं त्याला। तर असे काही क्षण मी तुम्हाला दाखवते, बघा तुम्हाला पटतं आहे का आणि सांगा मला। आम्ही टेबल पॉईंटवर आहोत, भरपूर धुकं, भरपूर वारं आहे आणि हे आमचे दोन तरुण लोकं सायकल मारतायत, ही डबल सीटवाली सायकल मारतायत। सापुताऱ्याच्या बागेत बांबूचं डेकोरेशन। सहलीत भेटलेले स्वप्नील क्षण झोपाळ्यावर झुलणं। आई तू पण जावड जोडत तिच्या, एक नंबर। लहान मुलांच्या खोड्या मस्ती किती आनंद देत। बघू इरा, इरा दाखव, एक नंबर। इरा तुझं झाल्या की आशा दाखव। दाखव, ये व्हेरी प्रिटी। वा, मातीचं भांडं फारस गरम होत नाही परंतु चहाची वाफ येते ना हातावर। खरे गळा आता कधी आम्ही पितो असं झालंय आम्हाला। गळा मॅडम झाला। वा वा, टेस्ट मी बेस्ट। ओ खरंच, वयाचं काय घेऊन बसलात, आम्ही बैलगाडीची रपेट सुद्धा अगदी मस्त करतो। जे वाट्याला येईल त्याचा आनंद घ्यावा, माणसात राहावं यासारखी गंमत नाही। एरवी संकोची वाटणाऱ्या या दोन्ही जोड्या फार्म हाऊसवरती इतक्या मस्त जोडीने चिंचा तोडत होते, पकडायला मज्जा आली। हा तुम्ही पण करा। एकदा तुमच्या फॅमिली फ्रेंड्स कोणाच्याही ग्रुपमध्ये अशी जुगाडी करून बघा,
स्पर्श, सहज भाव आणि मजेशीर हालचाली, काय आनंद! आपलं कार्य करताना निसर्गाचे विभ्रम जेव्हा बघायला मिळतात तेव्हा अचानक काहीतरी खजिना घवसल्यासारखं वाटतं. आता हा एवढा जास्त लालसर रंग वर्षामध्ये एकदाच दिसला मला आभाळात. काय मज्जा आली खरोखरी. निसर्गाचे विभ्रम पाहणं हे सुद्धा सुखाचं एक वेगळंच दालन आहे. रात्रीचं खिडकीतून बाहेर पाहावं आणि चांदोबामांनी दर्शन द्यावं यासारखी गंमत आणि मज्जा, आनंद काय असेल सांगा बरं.